शिल्लक राहिलेली चपाती आणि भाजी कधीच न संपणारी समस्या. ह्या चपातीचं करायचं काय, पण ज्या वेळेस आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचं काहीतरी करतो ना, तर त्यावेळेस ते झटपट असं होणार असावं, वेळ खाऊ नसावं. तर त्याच्यासाठीच आहे ना आज एक झटपट अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि चवीला म्हणताल ना तर भन्नाट अशा पद्धतीची ही लागते. कशी करायची ते पाहूयात. माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या ह्या रात्रीच्या दोन चपात्या आहेत. तर त्या सगळ्यात अगोदर आपल्याला कट करून घ्यायच्या. ज्या पद्धतीने आपण पिझ्झा कट करतो ना, तशा पद्धतीने हे कट करून घेतोय. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे कट करून घेतलेलं. गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि ह्या चपात्या किंवा हे कट करून घेतलेले तुकडे छान मस्त कुरकुरीत असे आपल्याला भाजून घ्यायचे. हे कडक करण्यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे. हाय फ्लेम करायचा नाहीतर मग आपली चपाती करपेल आणि ती कडक होणार नाही. मस्त खरपूस एकसारखा असायला रंग आलेला आहे, पण काय माहितीये का, वरच्या साईडनं कुरकुरीत झालीये, पण चपातीची जी आतली लेअर असते ना ती आणखीन थोडीशी कुरकुरीत व्हायची राहिलेली आहे. तर आणखीन 1-2 मिनिट मी ही गॅसवरती ठेवते आणि नंतर काढून घेते. पण तुम्ही तर बघू शकता कंटिन्युअसली हे आपल्याला असं हलवत म्हणजे पलटत राहायचंय, म्हणजे ते एकसारखं असं कुरकुरीत होतं, छान कडक होतं. मस्त कुरकुरीत अशी आपली ही दुसरी बॅच सुद्धा भाजून तयार झालीये. काढून घेते. इथं आपण दोन चपात्या अशा पद्धतीनं कट केलेल्या आहेत आणि याचा कुरकुरीतपणा तुम्हाला दाखवते. खूप जास्त वेळ लागत नाही खरं तर हे असं करायला, पण अशाच पद्धतीचं हे करून घ्यायचं. आपण 3 उकडलेले बटाटे घेतलेले, याची साल काढून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत चाट मसाला 1/2 चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पूड 1/2 चमचा, घरगुती तयार केलेली लाल चटणी ज्याच्या ऑर्डर्स आपण घेतो ती 1/2 चमचा. फक्त लाल चटणीच नाही तर अस्सल सोलापुरी चुलीवरती तयार केलेला काळा मसाला जो की स्पेशली नॉनव्हेज भाज्यांसाठी वापरला जातो तो सुद्धा आपण देतो. त्याचबरोबर थंडीसाठी थंडी स्पेशल असे लाडू सुद्धा आहेत. ह्या सगळ्याची इन्क्वायरी करण्यासाठी स्क्रीनवरती त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. चवीनुसार मीठ आणि अर्थातच कोथिंबीर. आता हे सगळं छान एकत्र असं आपण करून घ्यायचंय. बटाट्याचं मिश्रण तयार झालं. आता आपण सर्व करतोय, तर त्याच्यासाठी आपण हे जे मस्त कुरकुरीत असा करून घेतलेला स्लाइस आहे ना तो घेतलाय सगळ्यात अगोदर. त्याचा हा जो मसाला आहे ना तो आज आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. अगदी थोडंसं घ्यायचंय कारण की सगळ्यांनाच माहितीये लोणचं मस्त आंबटसर असं असतं, तर त्याच्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात असं पसरवून घेऊ. तयार केलेली बटाट्याची भाजी छान अशी त्याची लेअर करायची. त्यानंतर कांदा एकदम बारीक असा चिरलेला, टोमॅटो, काकडी, बारीक अशी शेव, कोथिंबीर, मीठ टाकून घेत आहोत. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, लोणचाचा मसाला वापरलेला आहे, काळं मीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे याला ऑलरेडी असं छान चटपटीत आंबटसर अशी चव येणारच आहे. पण तुम्हाला एक्स्ट्रा आंबट आवडत असेल तर याच्यावरती लिंबू पिळू शकता माझ्याप्रमाणे, अगदी 1-3 ड्रॉप. फायनली झटपट असा आपला हा चपाती चाट तयार झालेला आहे. कसा दिसतोय, मस्त असा हा अप्रतिम असा दिसत आहे. उशीर कशाला, मी टेस्ट करून तुम्हाला लगेच सांगते की हा चवीला कसा झाला आहे. मस्त आपली चपाती आहे ना आतमध्ये पर्यंत मस्त कुरकुरीत कडक अशी झालेली आहे आणि त्याच्यावरती आपण बटाट्याचं सारण भरलेलं आहे आणि त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, काकडी हे सगळं. आता ही माझी पद्धत झाली, तुम्ही आहे ना तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार त्याच्यामध्ये मी जे बटाट्याचं सारण वरती ठेवलेलं आहे ना ते तुम्ही चेंज करून तुमच्या आवडीचं कोणतंही सारण ठेवू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या जे फळभाज्या असतात त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता. अप्रतिम असं हे लागतं, नक्की ट्राय करा. पटकन केलं आणि खाल्लं सुद्धा, घरचे राहिलेत ना त्यांना सुद्धा पटकन सर्व करून घेते. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.